आज मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या आठवड्यामध्ये सलग दुसरी ही मॅरेथॉन कॅबिनेट बैठक आहे असं म्हणता येईल. बैठकीत घेण्यात येणार आहेत महत्त्वाचे निर्णय, त्याच्यामुळे आता विशेष लक्ष असेल या बैठकीकडे. आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, काय नेमकं आजच्या बैठकीदरम्यान घडू शकतं? मागच्या बैठकीत 56 निर्णय समोर आलेले, आजची बैठक सुद्धा महत्त्वाची आहे. निखिल, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, काय नेमकं घडू शकतं, कुठल्या बाबतीतले निर्णय समोर येऊ शकतात? नक्कीच रिद्धी, या आठवड्याभरामध्ये आपण पाहिलं तर दोन कॅबिनेट ज्या बैठका आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधी संपूर्णपणे महत्वाचे निर्णय आहेत या बैठकीमध्ये घेण्यात येत आहेत. त्यामध्येच गेल्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले होते त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायचा होता, ते आज निर्णय घेण्यात येतील. त्यामध्येच पाणी असेल, त्यासोबतच पाऊस असेल, या संदर्भात महत्वाच्या बैठका आहेत त्या, याच्यावरती निर्णय होऊ शकतो. त्यासोबतच लाडकी बहीण योजना आहे त्याच्या संदर्भात महत्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात येऊ शकतात. प्रामुख्याने या बैठकीमध्ये पाहिलं तर आज गृह विभागाची एक खास बैठक आहे, ती देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्या नेमक्या घोषणा होतात त्याच्याकडे सर्वसामान्यांचं नक्कीच लक्ष असेल. धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी.